भाजपचे किरीट सोमय्या माध्यमांसमोर आले की एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतातच. पुरावे, कागदपत्र, वेगवेगळे दाखले देत ते चिकाटीनं विषय मांडत असतात. पण आता सोमय्या यांच्याशीच संबंधित संस्थेत घोटाळा झाल्याचं समोर आलंय. 2017-18 किरीट सोमय्या अध्यक्ष असलेल्या युवक प्रतिष्ठानमार्फत मुंबईमध्ये ऐका स्वाभिमानानं या उपक्रमाअंतर्गत श्रवण मशीन यंत्र वाटण्यात आलं. मशीन 500 रुपये दरानं ज्येष्ठ नागरिकांना दिलं होतं. या कामासाठी दोघांची नेमणूक करण्यात आली. या दोन्ही व्यक्तींनी जवळपास 7.5 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय. सोमय्यांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी हा घोटाळा नसून पैशाचा अपव्यवहार असल्याचं म्हटलंय. काय आर्थिक अपव्यवहार केला त्याची युवक प्रतिष्ठानच्या ट्रस्टींनी कंप्लेंट केली तर त्याला एवढं रंगवून देणं हो. दोन कर्मचाऱ्यांनी आर्थिक अपव्यवहार केला त्या त्या आठवडाभर पोलीस चौकशी करत होती आणि आता त्याचा FIR अधिकृत दाखल होऊन त्याची पुढची चौकशी सुरू आहे. कोणावर त्यात पोलिसांचं काम आहे. युवक प्रदेशाने तर चॅरिटेबल ऑर्गनायझेशन हेल्पिंग द पीपल. तो एका चॅरिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये कुठे कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केला तर त्याच्या संबंधित त्याचे ट्रस्टी योग्य कारवाई करीत आहेत आणि पोलीस तरी चौकशी करीत आहेत. तो चालूच आहे. आज पण त्याचा कॅम्प होता. मी तुम्हाला सांगितलं की पत्रकारांचे पण आई वडील येऊन घेऊन गेले आहेत. सगळ्याच लोकांसाठी तो आहे. ऐका स्वाभिमानाने सिनियर सिटीजन्सना ऐकायला येत नाही म्हणून इतकं सुंदर मशीन हे आम्ही देत असतो. तो उपक्रम चालू आहे. सोमय्या आरोप फेटाळणार हे स्पष्टच होतं. पण दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हे त्यांनी मान्य केले. घोटाळा की पैशाचा अपव्यय हे शब्दाचे खेळ राजकारणी खेळतच राहतील. पण नेहमी लोकांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या सोमय्यांच्या संस्थेत हा प्रकार घडल्यानं याची जोरात चर्चा सुरू आहे.